शाळा हरवून गेली सारी, आठवणींचे पान मनात कोरून घेतली सारी. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गावकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपल्या पिंपळी शाळेतील विद्यार्थी व सर येणार आहेत बांधावरची शाळा हा उपक्रम करण्यासाठी. तर जराही न वेळ झाला होता, आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आता तुम्ही समोर पाहू शकता की पिंपळी शाळेतील मुलं व शिक्षक इथे आले आहेत बांधावरची शाळा उपक्रम राबवण्यासाठी. इथे आधुनिक पद्धतीने केलेली जाणारी शेती आणि यांत्रिक पद्धतीने केली जाणारी शेती तुम्ही पाहू शकता. इथे आम्ही दोन्ही प्रकारच्या शेती दाखवण्यासाठी जोत आहे आणि ट्रॅक्टर आहे. तर पिंपळी शाळेतील मुख्याध्यापक पालव सर यांनी स्वतः चिखलात उतरून जोत पकडला आहे. इकडे पिंपळी शाळेतील मॅडम सुद्धा तरवा काढत आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता सर्व मुलं तरवा काढायला उतरले आहे. आणि हा सुंदर व्ह्यू पाहू शकता, छोटी छोटी मुलं अगदी तरवा काढायला उतरली आहे. छोटे शेतकरी तुम्ही नाही उतरत डाकू. तुम्ही उतरा का सांगा, मी काढतोय. संगीता जर तू उभ्या राहू तर भाई बरोबर शेतकरी झाला पाहिजे ना भाई. अरे या करतोय घडे बघ, आता नाही आता नेहरा काढू पोया काढू म्हणून. धरले का थांब थांब विरोध
अडे आण अडे निघो चिखलात जायत पोरांच्या बंद माणूस ए मशागत चांगली होती शेतीची आणि शेणखत तर आता बहुतांश ठिकाणी बघितलं यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते छोटे छोटे ट्रॅक्टर आलेले आहेत म्हणजे कसं आहे जास्त उन्हाळ्यात तिकडे शेतकऱ्याला करावी लागत नाही नाही म्हणजे तरी बैल आपण घेते वर्षभर त्यांना देखभाल करावी लागते बरोबर ना त्यामुळे खूप खर्च येतो त्यामुळे आता आपण कल बघितला शेतकऱ्यांचा तर गुरंढोरं वगैरे बांधायला कोण बघत नाही यांत्रिक पद्धतीने शेती केली आहे म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आणलं काम झालं की आपण तसं बांधून ठेवलं असं होतं तिथे तरी देखील तुम्हाला नाही म्हणत हे वर्षभर तर असंच आहे गुरांना पोसायचं म्हटल्यानंतर तरी देखील तुम्हाला असं काय वाटलं बा आपण गुरंच शेतीसाठी वापरली पाहिजेत यांत्रिक पद्धतीने शेती नको असं काय वाटलं तुम्हाला बरोबर म्हणजे आपण आता विचार केला तर म्हणजे सर्रासपणे यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते लोकांना हे समजत नाही बाबा हे गुरं असल्यामुळे आपल्याला शेणखत मिळतं गुरांचं गोमूत्र असतं त्यापासून वेगवेगळ्या औषधामध्ये उपयोग केला जातो तसा उपयोग खूप आहे तसं बघितलं जातो म्हणजे असं यांत्रिक पद्धतीने शेती केल्यामुळे कसं होतं सर्व ते जैविक घटक असतात ते नष्ट होतात तसं बघितलं परंतु तरी देखील आता शेतकऱ्यांचा कल एकंदर ओढा बघितला तर आपल्याला गुरं नको गुरं सांभाळणार कोण कृषी लोक शेती सांभाळायची कोंबडी वगैरे असे सर्व काय असायचं आता आपण बघितलं कोंबड्या वगैरे गुरं वगैरे अशी गुरापस्त दिसतात अशी दिसतही नाही बरं अशी प्रती निर्माणाला काय बरं कारणच असेल कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं हे बाबा ही आता यांत्रिक पद्धतीने लोकांचा ओढा खूपच वाढलेला दिसतो आहे ते वाढण्यामध्ये कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं लोकांना तसं बघितलं तर लोकांना त्रास म्हणजे हे बाळगायचं ते वर्षभर पोसायचं लोक आता शॉर्टकट मारायला लागले आल्यामुळे शॉर्टकट नाही करायची टाइम वाचतो बरोबर म्हणजे नैसर्गिक पद्धतीच्या बघितलं सेंद्रिय खतमध्ये उपयोग होतो जमिनीची देखील धूप तशी होत नाही गुरांमुळे नाही म्हटलं तरी आवारा आपला नाही म्हटलं तरी ती चरचरता त्याच्यामुळे तसं आवारही साफ होतो आणि नाही म्हटलं तरी टाकावपासून देखभालही राहते तसं बघितलं तर ते देखील म्हणजे लोक हे करतात आणि तुम्ही हे करताय म्हटल्यानंतर खरोखर म्हणजे आधुनिक जमान्यामध्ये यांत्रिक पद्धतीचा ओढा वाढलेला असताना देखील तुम्हाला अशा प्रकारे आपण गुरं सांभाळली पाहिजेत गुरामुळे आपल्याला इतरही फायदे आहेत शेती व्यतिरिक्त म्हणजे ती आपली कसं आहे दिवस आहेत असं तुम्हाला वाटतं बाबा त्यांच्या यांच्यामुळे आपलं पालनपोषण होतं सर्व काही आपण करायला मिळतं त्यांची आपण निगा राखली पाहिजे पालनपोषण केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे खरोखरच म्हणजे आजच्या काळामध्ये खूप कठीण असताना तुम्ही जोपासताय त्याबद्दल तुमचं कौतुकच केलं पाहिजे आता आपण सांगायला पाहिजे बाहेर तुम्ही देखील तसं लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे बाबा तुम्ही यांत्रिक पद्धतीने करताय तुम्ही काही तोंडे आहेत आणि हे आपण जे पूर्वापासून फायदे आहेत ते तुम्ही लोकांना पटवून दिले पाहिजे त्याचबरोबर ह्या ही शेतीची जी अवजारं आहेत ना त्या अवजारांची काय मुलांना माहिती दिली तर आता कसं आधुनिक पिढी आहे याला ह्या ह्याला काय म्हणतात याला काय काहीच माहिती नाही आहे कृपया जरा तुम्ही माहिती दिली तर त्यांना माहिती होईल याला काय म्हणतात या रुमणी याला काय म्हणतात रुमणी रुमणी आणि हे मध्ये आहे ह्याला काय लांब आहेत लांब आहे ईशान याला काय म्हणतात रे ईशान आणि त्याच्या गुरांच्या डोक्या याच्यावर मानेवर ठेवले त्याला काय म्हणतात जू आणि मध्ये हे दोरी बांधली आहे ना हा दोरी बांधली आहे दोरी बांधली आहे ती कशासाठी बांधली आहे बैल पळवणे म्हणजे ह्याला माहिती आहे म्हणजे विचार केला तर म्हणजे ही एकंदर रचना बघितली तर आता ट्रॅक्टरच्या जमान्यामध्ये पेट्रोल नसेल ते ट्रॅक्टर चालणार नाही परंतु ही गुरं आपल्या शेतामध्ये घरामध्ये असतात केव्हाही आपण त्यांना आणू शकतो आणि आपण नांगरणी वगैरे करू शकतो बैलांच्या खांदावर
आणि हे बघा मध्ये बघा बांधलं बघा काय कशासाठी बांधलं असेल सांगा बघा रे म्हणजे चोरून आहे म्हणजे शेतीची नाजूस होऊन हा तरवा आहे बघा इथे लावणी केलेली आहे ती लावणी जर गुरांनी खाल्ली तर त्याचं पुन्हा नुकसान होतं ना म्हणून गुरांचं तोंड जे बांधलं जावं तिने काय चरून आहे खाऊ नये म्हणून तशा प्रकारे ती केली जाते आणि नाकांमधून घेतली त्याला काय म्हणतात ते काय म्हणतात त्याला व्यसन का बरं बांधली असं रे व्यसन ती तुम्हाला काय माहित आहे का तुम्ही बोलला का बांधली असं रे अरे का बांधली असेल सांगा बोला ना तुम्ही जरा की व्यसन बांधण्याचा उद्देश काय असेल हा बोला म्हणजे त्याला कुठेतरी लगाम घातला गेला पाहिजे म्हणून तशा प्रकारची रचना केलेली आहे म्हणजे आपले जे पूर्वज होते म्हणजे आता आधुनिक जमान्यामध्ये विचार केला तर किती पुढारले होते बघा म्हणजे अशा प्रकारची रचना त्यांनी करून ठेवलेली आहे नांगरणी करण्यासाठी याला काय नांगर म्हणतात नांगर त्याला नांगर म्हणतात आणि त्याला लोखंडी एक हत्यार जोडलेलं असतं त्याला काय म्हणतात रे उचलून दाखव काय म्हणतात त्याला जगाल असं म्हणतात सदा जात करायची बघा रे हे आपण केवळ का ट्रीप करण्यासाठी आलो नाही ते काय तुम्हाला शेतीविषयक अवजारांची माहिती झाली पाहिजे म्हणून आपण आलो तुम्ही बोललो पाहिजे आणि कशाची माहिती घ्यायची राहिली हे तुम्ही आता किती वेळा तरी म्हणजे चिखल करण्यासाठी तुम्हाला किती वेळा नांगरणी करावी लागते दोन वेळा केल्यानंतर पूर्णपणे चिखल होतो आडवी आणि उडी हा आडवी आणि उडी दोन्ही आडवी आणि उडी अशी का करत असाल तुम्ही म्हणजे कसं माती एकदम कसं होतं भुसभुशीत होते समजलं का नांगरणी केल्यामुळे तशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे नांगरणी करतात असं बघितलं पाहिजे प्रश्न असतात पण आपण विचार केला तर आपण बाजारामध्ये गेल्यानंतर भाजी वगैरे घ्यायचं असे भाजी घ्यायची असेल इतर काही गोष्टी घ्यायच्या असतील आपण बाजारभाव करतो टोमॅटो घ्यायचे 20 रुपये 9-15 रुपये देऊन सांगतो पण हे करण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट पडत असतील बरोबर ना याचा आपण कधी विचार करतो का रे भाजी एखादी समजा जुडी भाजीची घेऊन आली 10 रुपये तिने सांगितलं ना 5 रुपयाला जास्त मागतो हे मागत असताना आपण थोडा विचार केला पाहिजे शेतकऱ्यामुळे आपल्याला सगळं मिळतं त्याच्यामुळे आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे ती जर जाणीव ठेवली नाही तर शेतकऱ्याला वाटेल बाबा आपण हे करणं पाप आहे आपण हे करता कामा नये शेतकरी जगला तर आपण जगू ह्याची सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे तुमच्या काय शंका असतील तुम्ही विचारू शकता तुम्हाला काय विचारायचं आहे रे हरकत नाही ओके तुम्ही माहिती दिल्याबद्दल आभारी आपल्या सहकार्याबद्दल खूप वेळ घेतला माणूस माहिती दे तर बघा हे अनौपचारिक आहे बघा रे माहिती बघा ऐका हे टेक्सास कंपनीचं 732 PG आहे हा 7 HP टिलर आहे तर याच्यामध्ये 7 HP ची पॉवर निघते आणि 67 Nm टॉप निघतो म्हणजे की याचे रोटेशन स्पीड आहे ती 67 Nm म्हणजे एका मिनिटाला 67 वेळा तो हे रन करू शकतो तर बघा इथे बघू शकतो की तुम्ही हे ऑन ऑफचं बटन आहे आणि हा ऍक्सिलेटर इथे दिलेला आहे तुमच्या हातात माहितीसाठी आणि हा आहे तो क्लच आहे हा तुम्ही दाबला की ट्रॅक्टर पुढे जाणार तर मी आता तुम्हाला चालू करायची पद्धत दाखवतो डिझेल हा डिझेल नाही आहे हा पेट्रोल आता ह्याला साधारण बघायला गेलं तर आम्ही आमची ओव्हरऑल शेती 10 लिटर किंवा 12 लिटर मध्ये पूर्ण करू शकतो किती एकर होते 10 लिटर मध्ये तेवढा अंदाज घातला नाहीये तरी साधारण 37 ते 38 कोपरे होतात बरोबर 1 एकरच्या आसपास आहे तर आता तुम्ही बघू शकता ऑनशिप केलं आहे थ्रोटल थोडासा द्यायचा आहे न्यूट्रल करायचा ट्रॅक्टर आणि की ब्रेक आहे ब्रेक आहे बघा हा
सोडून गिअर टाकायचा. हलून पण जाऊ घालणार दाबूक समापास पेरा राहू चली आकाश खालचा दाबूक सांगतो पावल खालचा का धरूक बरा पडता Thank you.
इकडे बघा, आज आपण बांधावरच्या शाळेवर आलेलो आहोत. आज आपल्या इथं ग्रामपंचायत सदस्य रघु गावकर दादा आलेले आहेत. तर आपल्याला या यांत्रिक शेतीविषयी आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे. दादा, तुम्ही यांत्रिक शेती कशी करता? यांत्रिक शेती म्हणजे काय? हा टिलर आहे, पॉवर वीटर असं म्हणतात त्याला. हा टिलर आहे. याच्यामध्ये हे दात वगैरे दोन प्रकारचे असतात, एक उकळीचा आणि एक चिकलाचा. हे जे दात आहेत, हे चिकलाचे उकळीचे अशा पद्धतीमध्ये असतात. मग हे उलटे लावल्यानंतर ह्याच्यामध्ये जेवढं रान आहे, आता इकडे तुम्ही बघताय त्या बाजूला, तिकडे रान वगैरे किती आहे कॉपऱ्यामध्ये, मग ते सगळं ह्याच्यामध्ये अडकून हे पूर्णपणे बाहेर काढलं जातं. हे आता बाहेर घेऊन आपण काढू शकतो. आणि जर ते सरळ लावल्यानंतर ते चिकल व्यवस्थितरित्या चांगला फिरला जातो. चिकल व्यवस्थित करण्यासाठी असं तुम्हाला किती वेळेस फिरावं पाणी घालावं लागतंय? नाही, जास्त वेळ नाही. हे या एवढ्या या पॅसेजला काहीतरी इकडे तिकडे 5 ते 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटांमध्ये होऊन जाते ते सगळं. बरं. आता ही मोटार पेट्रोलवर चालते. बैल जोडी आपल्याला स्वस्त पडते का पेट्रोलचा खर्च? बैल जोडी स्वस्त अशा पद्धतीचं नाही, पण ते बैल आता ह्या आताच्या कंडिशन मध्ये सांभाळणं वगैरे ते वर्षभर त्यांना सांभाळायला लागतं. आणि पॉवर व्हीलरचं असं आहे की फक्त एकदा पेट्रोल घालून वापर आपलं काम झालं की ते आपल्या एका बाजूला कुठेतरी ठेवायला भेटतो. पण आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनाने जर आपण विचार केला तर बैल जोडीने शेती करतो तीच योग्य पद्धतीची शेती, कारण ते शेणखत वगैरे मिळतं. शेणखत महत्वाचं असतं याच्यासाठी. पण ते मग आता कुठेतरी विकत वगैरे घेऊन आपण ते करतो, ह्याने लवकर काम होतं, जरा फास्ट होतं काम. त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी आपण वापरतो. चांगलं आहे दादा, तुम्ही अशी शेती करत राहा. धन्यवाद. आपण जगू. गावातील मुलं आलेले आहेत, त्यांचं कौतुक करण्यासाठी. बाबा, शेती कशा प्रकारे करतात त्याची माहिती देण्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल आपण प्रशाली घेतल्यांचे आभार मानतो. यापुढे त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ओके. आपण कशासाठी काय अडकवला जातो? हे बघा, ती तिथे एक अवजार वापरतो. किती त्याला हे बघा, दात आहेत रे, दात लोखंडी शिगा लावलेले आहेत. बघितलं तुम्ही ना? जाता म्हणतात. मग त्याला शिगा का लावली असते? व्हेरी गुड. बरोबर. माझ्या मोठे काय असतात? तुकडे असतात, ते फोडण्यासाठी लावलेले असतात. बघा, ए माणूस, ए माणूस, ए माणूस, दादाला दे ना. घर आहे का लोळू आहे का? लोळवा धरून तिकडं. ए दम गेला. चल किती वेळ कबड्डी कबड्डी. शाबास शाबास. वा 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 वा. सोरा सोरा, चल सोरा सोरा. हे पण
मजाच करतो. तर हे शेतकरी असं काहीतरी खात आहेत, तुम्ही पाहूया. लागला आहे का होतो कोणा दिली होतो सोनू आवतो सोनू आवतो हो आवली ना अरे आवली कवली यो मोठो काका दिसतो जाऊला अरे गाडी नको बोलू तर मित्रांनो आधुनिक पद्धतीने तुम्ही पाहू शकता छत्री घेऊन काढलाय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की असे सर असे उत्स्फूर्त पद्धतीने अशी शेती करत आहेत. नाही माझा पण आहे पण तो दुसरा आहे माझा पण युट्यूब चॅनल स्वतःमय हो आम्ही सगळेच हे आडे नाता हे आडे नाता
शिवगा छत्री दे नाही दे ती दबाय धर धर हिका धर तू मित्रांनो, बांधावरची शाळा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.